मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा व शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेवर टीकास्त्र सोडले. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा व शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेवर टीकास्त्र सोडले. यवतमाळच्या वणी येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी काँग्रेसवर शिवसेना नेतृत्वात हल्लाबोल केलाय. ज्यांनी देशाची फाणी केली ते भारत जोडो यात्रा काढतात आणि ज्यांनी प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणले नाही ते महाप्रबोधन यात्रा काढत आहेत. परंतु मनसे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे प्रकाश महाजन म्हणाले. खरं म्हणजे भारत जोडो यात्रा काँग्रेसने त्याला नाव कसं दिलंय मला माहित नाही, कारण काँग्रेसच्या राजकीय धोरणामुळे भारताची फाळणी झाली हे कटु सत्य आहे. आणि तीच काँग्रेस आज भारत जोडो यात्रा करते म्हणजे यांचं नेमकं मनात काय की गिलगिट पाक POK वापस घ्यायचं आहे, बांगलादेशाला पुन्हा आपल्यात मिसळायचं आहे, आहे का यांच्या डोक्यात? आता तुम्ही त्या यात्रेची महाराष्ट्रात तयारी पाहिली असेल, महाराष्ट्रातले सगळे हेवी वेट काँग्रेसचे नेते अगदी नाना पटोले सहित रोज चालण्याची प्रॅक्टिस करतात, कारण हे चाललेच नाहीत ना कधी. त्याच्यामुळे तिकडं अशोकराव चव्हाण चालत आहेत, तिकडं योगासनं नाना पटोले करत आहेत. यांना स्वतःचा पक्ष वाचवायचं पडलं, बाकी यांना जनतेच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नाही, कारण ज्यावेळेस हे सत्तेवर होते त्यावेळेस हे लोकांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावून यांचीच मागणी होती. सत्तेवर असताना यांनी काहीच केलं नाही. दुसरी एक महायात्रा आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली, महाप्रबोधन यात्रा. मी जसं सांगितलं की प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर अंमलात आणले असते, त्यांची धोरणं जर अंमलात आणली असती, तर सत्ता ह्याची गेली नसती आणि ही वेळ त्यांच्यावर आली नसती. आज एकेकाळी ज्यांनी शिवसेनेला शिव्या दिल्या आज ते शिवसेनेची महती स्टेजून सांगत आहे. आणि या पार्श्वभूमीवर छोटा का होईना महाराष्ट्र निर्माण सेनेचा हा प्रयत्न, अल्प प्रमाणात का होईना आम्ही शेतकऱ्यांचं दुःख अश्रू पुसण्याचं काम करतो, हा फरक मला दाखवण्याचा उद्देश होता. लाभलेला आहे दिलीप बापू धोत्रे पाटील.